नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी पारंपरिक पद्धतीनं अनारसे कसे करायचे ते दाखवणार आहे अतिशय स्वादिष्ट आणि जाळीदार असे हे अनारसे होतात अनारस्यांची जी प्रोसेस आहे ती थोडी मोठी आहे ते करताना जर का काही कमी जास्त झालं तर अनारसे बिघडायची शक्यता असते अनारसे बिघडू नयेत याकरता बऱ्याच टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा अनारसे करण्यासाठी मी एक कप तांदूळ भिजत घालणार आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ कुठला वापरायचा तर बासमती तुकडा घेऊ शकता त्याचा वास खूप छान येतो मोहर घेऊ शकता कोलम अगदी रेशामच्या तांदळाचे अनारसेही छान होतात फक्त इंद्रायणीसारखा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ नका वापरू हा तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजू द्यायचं आहे म्हणजे आज सकाळी भिजत ठेवला की संध्याकाळी याचं पाणी बदलायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आणि जर का खूप वास येत असेल तर संध्याकाळी सुद्धा याचं पाणी बदला तिसऱ्या दिवशी सकाळी पाणी बदलल्यानंतर संध्याकाळी तांदूळ वाटायला घेऊ शकता असे हे तीन दिवस होतात तांदूळ असा चांगला आंबतो त्याला काहीसा फेसही येतो मग हा तांदूळ चाळणीमध्ये निथळायचा आहे सुती कपड्यावरही तांदूळ पसरून ठेवू शकता हा तांदूळ सुकवायचा किंवा वाळवायचा नाहीये तर यातलं फक्त जादाचं पाणी गेलं पाहिजे तांदूळ आतून ओलसरच राहिला पाहिजे चाळणीमध्येच मी हा तांदूळ असा पसरून ठेवला आहे साधारण पंधरा मिनिटानंतर तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढला याची बारीक पिठी करायची आहे तांदूळ खूप कोरडा झाला की त्याचं पीठ तितकसं बारीक वाटलं जात नाही म्हणून थोडासा ओलसर असतानाच वाटून घ्यायचा आहे मैद्याच्या साळणीनं हे पीठ चाळून घ्यायचं आहे गाठी अशा फोडून सुट्या करायच्या आहेत राहिलेलं जाडसर पीठ पुन्हा मिक्सर वर फिरून बारीक करून घ्या हे असं अगदी बारीक पीठ झालं आहे दहा पंधरा मिनिट हे पीठ असंच पसरून ठेवायचं आहे कारण तांदूळ ओलसरच वाटल्यामुळं पिठामध्ये सुद्धा काहीसा ओलसरपणा असतो लगेच जर का यामध्ये गूळ घातला तर पीठ पातळ होईल या पिठामध्ये आपण गूळ घालणार आहोत गूळ जो आहे तो किसून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याचे तुकडे वगैरे बारीक करावे नाही लागणार गूळ पिठामध्ये एकसारखा मिक्स होतो अधूनमधून हे पीठ खाली वर करायचं आहे पीठ खूप ओलसर नको ते काहीस कोरडं झालं की मग यामध्ये गूळ घालू शकता जेवढा तांदूळ भिजत घातला होता त्याच्या निम्मा म्हणजे अर्धा कप गूळ या ठिकाणी मी घेतला आहे पिठामध्ये गूळ चांगला मळून घ्यायचा आहे गूळ मिक्स केल्यानंतर पिठाचा गोळा बनला पाहिजे कधी कधी गूळ खूप कोरडा असतो आणि मग तो, तो पिठामध्ये एकसारखा मिळून येत नाही पीठ कोरडच राहतं अशावेळी हे पीठ एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता पीठ लवकर मिळून येतं मिक्सरला फिरवून घेतलं की तुम्हाला जास्त हातानं मळत बसायची गरज नाही गुळामुळं जर का पिठाला पाणी सुटलं आणि ते जर का पातळ झालं त्याचा गोळा नाही बनला तर यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालू शकता आणि मग हे पुन्हा मळून घ्या या पिठाचा गोळा करता आला पाहिजे या उलट पीठ जर का खूप कोरडं राहिलं तर घाई नका करू एक दिवस याला असंच मुरू देत कारण कधी कधी गुळाला नंतर पाणी सुटतं आणि मग पीठ पातळ होत आता हा हासा गोळा बनला आहे याला डब्यात भरून कमीत कमी एक दिवस हे पीठ आंबवून घ्यायचं आहे तस तर हे पीठ पाच सहा दिवस फ्रीज बाहेर राहू शकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर बरेच दिवस साधारण महिनाभर तरी आरामात टिकतं या पीठापासून तुम्ही केव्हाही अनारसे करू शकता अनारशाचं हे पीठ एक दोन दिवस ठेवून सुद्धा जर का घट्टच राहिलं असेल आता हे पीठ घट्ट झालं आहे कसं ओळखायचं तर पिठाचा असा छोटा गोळा केला आणि मग तो दाबल्यावर त्याला अशा चिरा पडतायत म्हणजे जेव्हा आपण अनारसे थापू तर ते व्यवस्थित थापता येणार नाहीत कारण पीठ घट्ट झाले तर अशा वेळी याला थोडंसं दूध लावून घेऊ शकता यामध्ये एक दोन चमचे दूध घाला आणि पीठ पुन्हा मळून घ्या घट्ट झालेलं पीठ सैलसर करण्यासाठी अजून एक पर्याय म्हणजे केळी दुधाऐवजी यामध्ये थोडस केळं मॅश करून घालू शकता थोडस केळं घेऊन ते असं मॅश करून घ्यायचं आहे त्यामध्ये हे पीठ घालून मळून घ्या म्हणजे हे पीठ असं सैलसर होतं केळं घातल्यामुळं अनारशांना स्वादही खूपच छान येतो त्यामुळं केळी असतील तर ती अवश्य घाला हे पीठ पुन्हा असं व्यवस्थित मळून घेतलंय दोन दिवस ठेवल्यानंतर पीठ जर का पातळ झालं असेल तर आधी दाखवल्याप्रमाणे तांदूळ पिठी घालून ते घट्ट करून घ्या पिठाची कन्सिस्टन्सी जर का व्यवस्थित असेल तर यापैकी काही करण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट अनारसे करायला घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आता या पिठाची व्यवस्थित चिरा न जाता गोळी होते आहे म्हणजे हे पीठ आपल्याला थापता येईल अशी याची कन्सिस्टन्सी झाली आहे अनारसे जाळीदार होण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे पीठ झाकून ठेवता तेव्हा ते व्यवस्थित देखील पाहिजे हे पीठ असं काहीसं फसफसतं तेव्हा अनारशांना जाळी छान पडते अनारसे करण्यासाठी आपल्याला खसखस लागेल पीठाचा छोट्या पेढ्या एवढा गोळा घेतला हा गोळा असा एकसारखा वळून मग तो हाताने दाबून चपटा करून घेतला खसखसच्या वर हा गोळा ठेवला अंगठ्याजवळच्या दोन्ही बोटांना तुपाचा हात लावून घेतला आहे आता बोटांनी याला असं गोलाकार फिरवायचं आहे फिरवताना हा गोळा एकसारखा थापला देखील गेला पाहिजे याला एकसारखं पातळ थापायचं आहे खाली खसखस असल्यामुळं अनारसा छान गोल फिरतो तो तळाशी चिकटत नाही हे बघा बोटांनी याला असं फक्त पुढे सरकवायचं आहे सा हे असं पातळ थापून झाले एका वेळी जास्त अनारसे नका थापून ठेवू दोन ते तीनच थापून घ्या अजून एक अनारसा करून दाखवते बोटांनी असं गोल फिरवत अनारसे थापले की ते छान फुकतात अनारसे जास्त जाड नका ठेवू नाहीतर मग ते तळल्यावर पुरीप्रमाणे फुकतील आणि आतूनही कच्चे राहू शकतात बोटांनी असं थोडंसं थापून याची जाडी एकसारखी करून घेतली मध्यभागी खोलगट असलेला तवा अनारसे तळण्यासाठी वापरायचा आहे सपाट तवा नको शक्यतो साजूक तुपामध्येच अनारसे तळले जातात पण हे आपण तव्यामध्येच तळणार असल्यामुळं तूप जास्त लागणार नाही तीन चार टेबल स्पून तूप तव्यामध्ये काढलं तूप मंदाचेवरच गरम करून घ्यायचं आहे आता बोटांनी हा अनारसा अशा प्रकारे उचलला तुपात सोडताना खसखस असलेली बाजू जी आहे ती वर आली पाहिजे अशा पद्धतीनं सोडायचं आहे यामध्ये एका वेळी एकच अनारसा सोडायचा आहे झारीनं असं यावर तूप उडवायचं आहे अनारसा असं छान फुलायला लागतो तूप आहे त्यामुळं मंदाचेवरच तळायचं आहे यावर तूप उडवलं की बोटांनी थापलेलं असल्यामुळं त्याला असे फोड येतात शक्यतो अनारसा जो आहे तो एकाच बाजूने तळतात पण जर का वरचा भाग कच्चा राहिला आहे खसखस कच्ची राहिली आहे असं वाटलं तर एकदा पलटून तळून घेऊ शकता याला खूप जास्त लाल करायचं नाहीये कारण नंतरही तो तळतच राहतो तळलेला अनारसा तव्याच्या कडेला काढून ठेवायचं आहे यामुळं अनारशाचं तूपही निथळतं आणि मंदाचेवर अनारसा शेकला जाऊन तो आणखी खुसखुशीत होतो एकानंतर एक अशा प्रकारे अनारसे तळून घ्यायचे आहेत तव्याच्या कडेला तीन चार अनारसे जमा झाले की ते पोह्यांमध्ये काढून निथळायला ठेवू शकता टिशू पेपरची वगैरे गरज नाही आणि तूपही वाया जाणार नाही किंवा चाळणीमध्ये उभे करून ठेवू शकता अशा प्रकारे पाच बोटांचा वापर करून सुद्धा अनारसे थापून घेऊ शकता बोटांनी याला असं सरकवायचं आहे आधी दाखवलेली पद्धत किंवा ही पद्धत जिनं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीनं अनारसे करून घ्या एक दोन अनारसे तळल्यानंतर जर का त्याला आतून जाळी पडत नसेल किंवा ते फुलत नसतील तर याचाच अर्थ पीठ अजून मुरलेलं नाहीये मग ते डब्यात भरून अजून एक दोन दिवस मुरणासाठी ठेवून द्यावं पीठ व्यवस्थित आंबल्यानंतरच अनारशाला छान जाळी पडते याला तेल सुद्धा अजिबात ओढलं गेलं नाहीये अनारसे जर का जास्त तेल ओढत असतील याचाच अर्थ पीठ खूप सैलसर झालंय किंवा गूळही जास्त आहे किंवा पीठ गरजेपेक्षा जास्त आंबलं आहे अशा वेळी थोडीशी तांदूळ पिठी घालून पीठ पुन्हा मळून घेऊ शकता मग ते तेल कमी ओढतील चार पाच अनारसे करून झाल्यानंतर तव्यामध्ये खसखस जमा होऊन ती करपायला लागते ती अशी बाजूला काढून टाकायची आहे अशा पद्धतीनं तव्यामध्ये हे अनारसे तुम्ही तळून घेऊ शकता याप्रमाणे तव्यावर जर का एक एक अनारसा तळून घ्यायचा नसेल तर कढईत सुद्धा तळून घेऊ शकता तसेच तुपाऐवजी तेलही वापरू शकता तेल व्यवस्थित तापलेलं हवं मगच अनारसे त्यात सोडायचे आहेत कढईत सुद्धा अनारसे छान तळले जातात त्यावर असं तेल उडवायचं आहे कढईत तळताना देखील अनारसे तळायचे आहेत एका वेळी दोन तीन अनारसे यामध्ये तळले जातात दोन्ही बाजूंनी अनारसा असा व्यवस्थित तळला गेला आहे छान असे कुरकुरीत झालेत तसेच आतूनही जाळी खूप सुंदर पडली आहे अनारसेसंबंधी सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करायचंच चा आहे पण तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा धन्यवाद